तर आज जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती आहे वेज अंडा करी, ते पण अंडा न घालता। खूप इंटरेस्टिंग रेसिपी आहे, तुम्हाला केल्यानंतर आणि खाल्ल्यानंतर बिलीव नाही होणार, इतकी ही भारी लागते। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण अंड्याचा आउटर भाग तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथे 3 मीडियम साईजचे बटाटे उकडून त्यांना खिसून घेतलंय। आता यात बाइंडिंगसाठी मी घातलंय 2-3 चमचे कॉर्नफ्लावर आणि 2-3 चमचे मैदा। हे दोन्ही इन्ग्रेडियंट यासाठी घालायचे कारण जेव्हा तुम्ही बटाटा हा तेलामध्ये तळताना तेव्हा तो फुटण्याचे चान्सेस असतात। यानंतर यात घाला चवीनुसार मीठ। तर मीठ टाकतानाचा व्हिडिओ माझ्याकडनं मिस झाला। आता सगळे इन्ग्रेडियंट तोपर्यंत एकजीव करायचे जोपर्यंत त्याचा सॉफ्ट गोळा तयार होत नाही। तर चांगलं मी ह्यालानं एकजीव करून घेतलंय, ह्याचा गोळा पण तयार झालाय। तर अंड्याचा इनर पार्ट तयार करण्यासाठी मी इथे पनीर घेतलंय। पनीर मी छान क्रश करून घेतलंय, तुम्ही पनीर खिसून पण घेऊ शकता। आता त्याला छान पिवळा रंग येण्यासाठी मी यात घालतीये हळद, चवीनुसार मीठ आणि याला पण आपण एकजीव करून घेऊ जोपर्यंत हे सॉफ्ट होत नाही। तुम्हाला जर वाटलं की थोडं हे कोरडं होतंय तर तुम्ही तेल ऍड करू शकता यात। चांगलं मी याला पण एकजीव करून घेतलंय। आता याचे काय करायचे, छोटे छोटे गोळे तयार करायचे। तर अशाच प्रकारे मी सगळे गोळे तयार करून घेतलेत। आता बटाट्याचं जे मिक्सर आपण तयार करून घेतलं होतं ते घ्यायचं आणि हाताने असं प्रेस करत जायचं। पनीर स्टफ केल्यानंतर ह्याला चांगलं कव्हर करायचं आणि अंड्यासारखा शेप द्यायचा। तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे, मीडियम, मोठे अशा कोणत्या पण साईजचे अंडे तयार करू शकता। तर पहिला अंडं आपलं तयार झालंय। काहीसे अशा प्रकारे तुमचे सगळे अंडे तयार होतील। आता मैदा घ्यायचा आणि प्रत्येक अंडं यात चांगलं कोट करून घ्यायचं सगळ्या बाजूंनी। अंडे तुम्ही सगळे कोट केल्यानंतर कढईमध्ये ठेवा तेल आणि तेल चांगलं तापू द्या। तेल चांगलं तापल्यानंतर मीडियम फ्लेमवर हे एक एक अंडे टाका आणि ह्याला चांगलं सगळ्या बाजूंनी गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्या। तर मस्त याला कलर आलाय, तुम्ही पाहू शकता परफेक्टली हे सगळीकडून छान गोल्डन झालेत। याला मी काढून घेतेय। तर आता अंड आपलं तयार झालंय, आपण ग्रेव्ही बनवून घेऊ। तर त्यासाठी कढईमध्ये घाला तेल। तेल चांगलं गरम झालं की यात मी घालतीये जिरे आणि यानंतर घाला कांद्याची पेस्ट। कांद्याची पेस्ट घातल्यानंतर ती थोडी उडण्याची शक्यता असते, याला कॉन्स्टंटली हलवा। यानंतर घाला 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि याला चांगलं शिजवून घ्या। आता अप्रॉक्स 80% आपलं कांदा आणि आलं लसूण शिजलंय। यात घालतीये चवीनुसार हळद, चवीनुसार लाल तिखट एक सुंदर रंग येण्यासाठी, गरम मसाला। मी फक्त हे 3 मसाले घालतीये, काही खडे मसाले नाही, काळी मिरी पूड नाही, काहीच नाही। तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही घालू शकता पण गरज नाही आहे खरं तर। आता लो फ्लेम करून पटकन हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाले आपले जळणार नाहीत। आता यात घालतीये टोमॅटोची पेस्ट। भाजीला चांगला रिचनेस येण्यासाठी यात मी घालणार आहे काजूची पेस्ट। आता सगळे इन्ग्रेडियंट चांगले चमच्याने आपण मिक्स करून घेऊ। यात थोडंसं पाणी ॲड करतीये, एकदम थोडं, आणि याला आता चांगलं आपण शिजवून घेऊ जोपर्यंत या ग्रेव्हीचा कलर चेंज होत नाही आणि ती घट्ट होत नाही। ग्रेव्ही आपली चांगली शिजली आहे, याचा कलर पण चेंज झालाय। आता यात मी घालतीये गरम पाणी। तर कोणत्या पण ग्रेव्हीच्या भाजी जर तुम्ही गरम पाणी घातलं तर त्याची जी शिजण्याची प्रोसेस असती ती थांबत नाही आणि तर्री खूप छान येते, तेल खूप छान सुटतं। यात घालायचं चवीनुसार मीठ
आणि झाकण लावून ह्याला आता मीडियम फ्लेमवर एक 7 ते 8 मिनिट चांगला आपण शिजवून घेऊ। 7 ते 8 मिनिट झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप छान वास येतोय आणि खूप छान कलर दिसतोय। आता ही अंडा करी खाण्याच्या 2 पद्धती आहेत। पहिली पद्धत म्हणजे आपण जे अंडं तळून घेतलं होतं ते तुम्ही यात या पॉइंटला टाकू शकता आणि परत झाकण लावून ह्याला उकळी काढू शकता। आणि दुसरी पद्धत म्हणजे जेव्हा तुम्ही खाणार आहात अंडा करी तेव्हा ग्रेव्ही घ्या आणि त्यावर तळलेलं अंडं जे आहे ते ठेवा। यानी काय होईल, जे अंडं आहे ते क्रिस्पी राहील। तयार आहे आपली बिना अंड्याची वेज अंडा करी। तुम्ही घरी करून बघा, मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल। आजची ही रेसिपी आणि व्हिडिओमधलं तुम्हाला थोडं पण काही जरी आवडलं असेल तर माझ्या चॅनलला म्हणजेच क्रिएट विथ जान्हवी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।